आज आपण शिकूया त्रिमितीय आकार घन घनाकृती, प्रिझम सूची आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या वस्तू पाहतो जसे पुस्तक फुटबॉल टेबल फासा आईस्क्रीम शंकू इत्यादी हे सर्व आकार घन म्हणजे सॉलिड आहेत हे आकार चौरस आयत वर्तुळ सारखे सपाट म्हणजे फ्लॅट नाहीयेत आपण ह्यांना त्रिमितीय आकार म्हणजे थ्री डायमेन्शनल शेप्स म्हणतो चला यांना नीट समजून घेऊ इथे तीन आकृत्या आहेत पहिली आकृती एक रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट आहे ज्याची लांबी पाच सेंटीमीटर आहे इथे आपण ह्या रेषाखंडाचे वर्णन फक्त लांबीच्या आधारावर केले आहे म्हणजे फक्त एका मापाच्या आधारावर केले आहे अशा प्रकारे जर आपण कोणत्या आकृतीचे वर्णन फक्त एका मापाच्या आधारावर करतो अशा आकृतीला आपण एकमितिय आकृती म्हणजे वन डायमेन्शनल फिगर म्हणतो किरण रेषा पण एकमितिय आकृती आहेत दुसऱ्या आकृतीबद्दल बोलायचे झाले तर हा एक आयत आहे ज्याची लांबी पाच सेंटीमीटर आहे आणि रुंदी तीन सेंटीमीटर आहे इथे फक्त लांबी किंवा रुंदीच्या आधारावर आयताचे वर्णन करता येईल का करा विचार करा नाही इथे आपल्याला दोन्ही माप सांगणे आवश्यक आहे अशी आकृती जिचे वर्णन करण्यासाठी आपल्याला दोन मापे सांगणे आवश्यक असेल तिला द्विमितीय आकृती म्हणजे टू डायमेन्शनल फिगर संबोधले जाते संक्षिप्त रूपात आपण द्विमितीला डी लिहितो साधारणपणे सर्व सपाट आकार जसे चौरस पंचकोन वर्तुळ इत्यादी द्विमितीय म्हणजे टू डायमेन्शनल आकृत्या असतात तर तुम्ही सांगू शकता का की तिसऱ्या आकृतीचे वर्णन करण्यासाठी किती मापे आवश्यक आहेत करा विचार करा अगदी बरोबर ही आकृती एक घनाकृती म्हणजे क्यूबोईड आहे जिचे वर्णन करण्यासाठी आपल्याला लांबी रुंदीच्या बरोबरच उंचीचे पण माप सांगणे आवश्यक आहे अशी कृती जिचे वर्णन करण्यासाठी आपल्याला तीन मापे आवश्यक असतात एक त्रिमितीय आकृती म्हणजे थ्री डायमेन्शनल फिगर म्हणले जाते संक्षिप्त रूपात आपण त्रिमितीला थ्री डी लिहितो साधारणपणे सर्व घन आकार जसे घन म्हणजे क्यूब घनाकृती चिती इत्यादी त्रिमितीय म्हणजे थ्री डी आकृत्या असतात चला काही त्रिमितीय आकारांबद्दल जाणून घेऊया घनाकृती एक माचिसची डबी घेऊन तुम्ही सांगू शकता का की कि ही किती सपाट पृष्ठांनी बनली आहे प्रयत्न करा चला मी सांगते तुम्ही पाहू शकता का की इथे सपाट पृष्ठ एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा प्रकारे हिमाचीस डबी सहा सपाट पृष्ठांनी बनली आहे कोणत्याही घन आकाराच्या वरील सपाट क्षेत्र त्याचा पृष्ठ म्हणजे फेसेस म्हणवला जातो म्हणून एकूण सहा पृष्ठ आहेत आता कोणत्याही दोन फलकांच्या छेद रेषेवर पहा पण इथे तुम्हाला एक रेषाखंड बनताना दिसेल पृष्ठ ज्या रेषाखंडाने मिळतात त्या घन आकाराच्या कडा म्हणजे एजेस म्हणतात जे इथे आपण पाहिले तर घनाकृतींच्या एकूण बारा कडा आहेत अशा प्रकारे जेव्हा कोणत्या ठोस आकारांच्या तीन कडा एका बिंदूवर मिळतात तेव्हा त्याला शिरोबिंदू म्हणजे म्हणतात तर तुम्ही सांगू शकता का कि एक घनाकृतीचे किती शिरोबिंदू असतात प्रयत्न करा चला मी सांगते इथे शिरोबिंदू आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ घनाकृतीचा आकार एक वीट कपाट पेटी टेबल ह्या वस्तूंमध्ये दिसतो अशा प्रकारच्या आणखी काही वस्तू समजून घेण्याचा स्वतः प्रयत्न करा आता या पाहूया एक घन काय आहे एका घनाकृतीची लांबी रुंदी आणि उंची समान केली तर आपल्याला एक घन मिळतो म्हणजे एक घनाकृती ज्याच्या सर्व कडा सारख्या असतात तो एक घन म्हणवला जातो उदाहरणासाठी तुम्ही खेळण्यासाठी फासा म्हणजे डाईसचा नक्कीच उपयोग केला असेल हा एक घन आहे अशा प्रकारे पाहू शकतो की रुबिकचा घन बर्फाचा घन घन इत्यादी आकाराचे घना असतात घनाकृतीप्रमाणे घनचे सहा पृष्ठे बारा कडा आणि आठ शिरोबिंदू असतात तुम्ही तुमच्या विज्ञान प्रयोगशाळेत ह्या आकाराच्या वस्तू पाहिल्या आहेत का अथवा हा एक चिती आहे त्रिकोणाकृती चिती एक घन आकार असतो ज्याला दोन एकसारखे पृष्ठ असतात म्हणजे आयडेंटिकल तसेच समांतर असतात या दोघांमध्ये एक तळ आणि दुसरा वरचा पृष्ठ म्हणला जातो या दोन पृष्ठांशिवाय त्रिकोणाकृती घनाचे आणखी पृष्ठ समांतर भुज चौकोन म्हणजे पॅर्लेलो ग्राम असतात चितीला तळाच्या आकारावरून नाव दिले जाते जसे ह्या चितीचा तळ त्रिकोण आहे म्हणून ही एक त्रिकोणी चिती म्हणजे ट्रायंग्युलर प्रिझम आहे तुम्ही पाहू शकता की ह्या चितीला पाच पृष्ठे नऊ कडा आणि सहा शिरोबिंदू आहेत अशा प्रकारे चितीचा तळाचा आकार चौकोनी असतो म्हणून अशा चितीला चौकोनी चिती म्हणजे स्क्वेअर प्रिझम म्हणतात तर सांगा जर चितीचा तळ आयताकार असेल तर त्या चितीला आपण काय म्हणू शकतो करा विचार करा अगदी बरोबर ह्याला आपण म्हणूया आयात आकारची ती म्हणजे रेक्टँग्युलर प्रिझम इजिप्तच्या प्रसिद्ध पिरामिडचे चित्र तुम्ही नक्कीच पाहिले असेल जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला ह्याचा आकार असा दिसेल जसे की तुम्ही पाहू शकता ह्या आकारात तळ कोणत्याही बहुभुज आकाराचा असू शकतो पण उरलेली सर्व पृष्ठे त्रिकोणाकार असतात म्हणून ह्या आकृतीला एक पिरामिड म्हणतो प्रिझमप्रमाणे तळाच्या आकारानुसार सूचीला नाव देतात जसे ह्या सूचीचा तळ त्रिकोणी आहे म्हणून ही त्रिकोणी सूची आहे इथे तुम्ही पाहू शकता की ह्या सूचीमध्ये चार पृष्ठ सहा कडा आणि चार शिरोबिंदू आहेत आता ह्या सूचीला पहा ह्याचा तळ चौकोनी आहे म्हणून ही एक चौकोनी सूची आहे तुम्ही याची पृष्ठे कडा आणि शिरोबिंदू मिळवू शकता का व्हिडिओ थांबवून प्रयत्न करा आता इथे पहा हे आहे दंडगोल म्हणजे सिलेंडर हा आहे शंकू म्हणजे कोण आणि हा आहे गोल म्हणजे स्पियर जसे की तुम्ही पाहू शकता दंडगोलाला तीन पृष्ठे आहेत ज्यामध्ये दोन सपाट पृष्ठे म्हणजे फ्लॅट फेसेस आहेत आणि एक वक्र पृष्ठ म्हणजे कर्ड फेस आहे यामध्ये इथे आपण पाहतो की दोन कडा आहेत पण यामध्ये कोणताही शिरोबिंदू नाहीये शंकू मध्ये दोन पृष्ठे आहेत ज्यामध्ये एक सपाट पृष्ठ आणि एक वक्र पृष्ठ आहे अशा प्रकारे यामध्ये एक शिरोबिंदू आहे आणि एक कडा पण आहे गोला बोलायचे झाले तर ह्याला एक पृष्ठ असतो पण ह्याला कडा आणि शिरोबिंदू नसतात तर आज आपण शिकलो त्रिमिती आकार घन घनाकृती प्रिझम सूची पुढील व्हिडिओमध्ये आणखी काही उदाहरणांनी याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ